गेले 10 ते 15 वर्ष झाले या भागामध्ये, म्हणजे या काळामध्ये काम करत असताना आम्हाला एकदम तुटपुंज पगार, म्हणजे 8 ते 10 हजारावरती ह्या सगळं काम करतोय. सगळीकडे घरोघरी जाऊन सर्वे करणं, त्यात जर कोरोनाचं म्हणतात तर आम्हाला जिथे पेशंट निघाल तिथे फेस टू फेस जावं लागतं, आणि तेही त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला अपुऱ्या प्रमाणात साहित्य सगळं मिळतं. ह्या अशा अवस्थेतसुद्धा आम्ही सगळेजणं घर टू घर, म्हणजे स्वतःची काळजी न घेता सगळ्यांची काळजी घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वे करतोय. आणि एवढ्या कमी पगारात कितीतरी वेळा आंदोलन केली, पण आमची काय कोणीही दखल घेतली नाही. आमची आता अशी एकच इच्छा आहे की आम्हाला ह्या याच्या, म्हणजे जे काही राष्ट्रीय आरोग्याबरोबर काम करत असताना आम्ही जे काही सगळी कामं करतोय त्याचप्रमाणे आता त्याच ठिकाणी 3 महिन्यासाठी काही स्टाफ भरतं ते आम्ही 8-10 हजारावरती काम करतो, 8-10 हजार पगारावरती काम करतो. आणि त्याच ठिकाणी जे नवीन घेणारे त्यांना 20 हजाराचं पगार देतात, तर ही किती मोठी तफावत आहे. जसं त्यांचं कुटुंब आहे तसंच आमचंही कुटुंब ह्याच आमच्या पगारावरती अवलंबून आहे. त्यामुळे आम्हाला सरकारला ही एकच मागणी आहे की आमचं समावेशन करून घ्यावं, आम्हाला परमनंट करून घ्यावं. काय नेमकं मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आम्हाला कायम समायोजन करा, एकच नारा आम्हाला कायम करा. आम्ही गेले 10 ते 12 वर्ष झालं निस्वार्थपणे आरोग्य सेवेमध्ये काम करतोय. आमचा अतिशय सर्व कर्मचारी 7 ते 8 हजारापर्यंत काम करतो, एवढ्या तुटपुंज पगावर काम करून. आम्हाला आमची एकच सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला कायम करा. कोविड सारख्या या आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा आम्ही हे सर्व आरोग्याची सेवा पुरवतोय. आम्ही अनेक वारंवार आंदोलन केली, आमची शासनाने दखल घेतली, स्त्री सर्व समिती नेमली, आणि त्यामध्ये 8 मे 2018 रोजी आमच्या समितीने असा अहवाल दिला की यांना कायम करण्यात यावे, परंतु त्या अहवालाचा अजून पुढेही काही सुद्धा झालेला नाही. त्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे.